नमस्कार, मी प्रियंका, युसेन न्यूज अकोलाच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत. आता सविस्तर बातम्या. तूर आणि हरभरा खरेदीचा पेच वाढत आहे. गोदामे रिकामी नसल्याने शेतकऱ्यांकडील तूर हरभरा हमी भावाने खरेदी करण्याचे टाळले जात असताना अकोला जिल्ह्यातील गोदामे ही शेजारील जिल्ह्यातील धान्याने भरलेली असल्याची माहिती उजेडात आली. याबाबत खासदार आणि आमदारांनी जिल्हा विपणन अधिकारी व वखार मंडळाच्या व्यवस्थापकांना धरले धारेवर. आज MIDC भागातील शासकीय गोदामांना भेटी देऊन पाहणी केल्यावर गोदामात जिल्ह्याबाहेरील तूर आढळून आल्याने आमदार सावरकर व खासदार संजय धोत्रे संतापले. गोदाम पाहणीच्या वेळी मात्र या ठिकाणी कोणतेही अधिकारी हजर नव्हते. अकोला जिल्ह्यातील 70% शेतकऱ्यांकडील 2.25 लाख क्विंटल तूर आणि 90% शेतकऱ्यांकडील 5 लाख क्विंटल पेक्षा अधिक हरभरा खरेदी गोदाम उपलब्ध नसल्याने करण्यात आली नाही. याबाबत तेल्हारा आणि अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खासदार व आमदारांना जाब विचारला. त्यामुळे आज खासदार संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील शासकीय गोदामाची पाहणी केली असता त्यांना गोदामात अकोला सोबतच बाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल गोदामात आढळून आला. केल्या जात नाही किंवा एकही जण आम्हाला सांगायलाही तयार नाही की बा अशी अशी परिस्थिती आहे. म्हणजे एखाद्या वेळेला कधी कधी आपला पोलीस बंदोबस्ताचा प्रश्न होते तर आम्हाला त्याची मिरवणूक काढतात, गणपतीची काढतात, तर आम्हाला SP साहेब सांगतात की भाऊ त्यांना सांगा ना दुसऱ्या दिवशी काढा, आमचा सगळा पोलीस फोर्स आज बार्शी टाकलेला आहे, अकोटवाल्यांना दुसऱ्या दिवस सांगा. मग ते आम्हाला सांगतात अशा गोष्टी. तर इथं आम्हाला काय झालं होतं की कोण्या अधिकाऱ्यानं आम्हाला हे सांगितलं नाही की भाऊ आपले केंद्र बंद पडून राहिले, दुसऱ्या जिल्ह्यातला माल आपल्या इथं घेणं सुरू आहे. वास्तविक इथले जे अधिकारी आहेत त्यांनी 5-10% 90% अधिकाऱ्यांना तर अकोला जिल्ह्याचं हित पाहणं हे त्यांचं काम होतं. आणि अतिशय खराब क्वालिटीचा काही याच्यात तर त्या हाताला अजूनही लागलेला आहे. सिमेंट आहे त्याच्यामध्ये, सिमेंट कोणती याला चाळणी मारली आणि काय केलं, याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा माल यांनी परत केलेला आहे. तर हे सगळं आता कालही आम्ही SP साहेबांकडे तक्रार दिली, आज आम्ही जे कोणी ग्रेडर गायब आहेत त्यांच्या नावानिशी आम्ही त्यांना सांगू. आणि याच्यातही लिपापोती अजूनही सुरू आहे, कारण की काल जे पोते होते आता अकोला जिल्ह्यातला माल तेवढा खराब येत नाही, तर सगळं यांनी त्या अकोला जिल्ह्याचे पोते आजूबाजूनं लावून ते झाकून टाकलेले आहेत. पण आम्ही ते प्रत्येक ठिकाणी शक्य नाही, शेवटी आता इतक्या मोठ्या याच्यात कोणा किती काही प्रयत्न केले तरी हे सगळंच्या सगळं बदलणं हे यांना शक्य नाही. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या गोदामात अतिथी जिल्ह्यातील माल साठवणूक करून अधिकाऱ्यांनी कोणाचं हित जोपासलं आहे असा संतप्त सवाल खासदार संजय धोत्रे यांनी प्रशासनाला केला आहे. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे हे गोदामातील लोक असून हे शेतकऱ्यांचे अहित पाहणारे आहेत. तूर पाहणीत अनेक तुरीच्या पोत्यांमध्ये सिमेंट सुद्धा आढळून आलं. जोवर या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोवर मागे हटणार नाही असा इशारा खासदार धोत्रे यांनी दिला आहे. शरद शेगोकार, UCN न्यूज अकोला.